राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय. भाजपच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनादरम्यान भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. राहुल गांधी यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी, त्यांच्या जीवाला काही झाल्यास देश गप्प बसणार नाही असा इशारा देखील कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिलाय. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमचे नेते, विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी हे विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत घेतली आणि मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमानवत असं दिलेलं नाही आहे. पण त्यांच्या त्या वक्तव्याला भारतीय जनता पार्टीने तोडून मरडून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे. तो आमदार आहे खासदार आहे माहीत नाही, मला वाटतं खासदार आहे आमदार आहे. ते राहुल गांधी यांना जीव मारण्याची धमकी दिलं, त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा यांनी केला आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला हा देश गप्प बसणार नाही. निश्चिती भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा जीव याबद्दल काही बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे.